बांधव आणि मीडिया माध्यमातून मी लोकांशी आणि जे नवीन लोक आहे ज्यांना आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, नवीन लोकांची गरज आहे राजकारणामध्ये, आपला पक्ष नवीन आहे, हुकूमशाहीमुळे लोकशाही संपली आहे. जरी आपल्याला लोकशाही वाचवायचा आहे तो आदर्श घोटाळा आहे, सिंचन घोटाळा आहे, असे 70,000 कोटीचे 1,00,000 कोटीचे घोटाळा, 20,000 कोटीचे घोटाळा करणारे लोकांना पोलीस स्टेशन मध्ये आज महाराष्ट्राचा विहार होत आहे. तो जरी आपल्याला आज दोन समाजामध्ये हे लोक तेढ निर्माण करण्याच्या त्याच्यामुळे आज आपल्याला काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन लोकांना महाराष्ट्रामध्ये मी खूप ग्राउंड लेवलवर काम करत आहे पिछले 2 वर्षामध्ये. त्या मी बघितलेलं आहे, शेतकरी लोकांची भेटीसाठी घेतली, त्यामध्ये शेतकरी लोकांनी आज स्वराज्य शक्ती सेना पक्ष नवीन उघडलेला आहे आणि एक महिला म्हणून आज कशाला गरज पडली महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकता. सध्याची जे राजकीय परिस्थिती आहे, मोठे मोठे घोटाला करणारे जसे आदर्श घोटाला, सिंचन घोटाला, असे मोठे मोठे घोटाला करणारे लोक सगळे एक प्लॅटफॉर्मवर आलेले आहे. तो आज जे जनता आहे, महाराष्ट्राची जनता, ते विपक्ष मध्ये आहे आणि विपक्ष मध्ये राहून आपल्याला महाराष्ट्राला नवीन पर्याय द्यावा लागेल. याच्यामुळे नवीन पक्ष स्वराज्य शक्ती सेना काढलेला आहे आणि ये पक्षाच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी द्यायच्या. येणारी सगळी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळी निवडणूक मध्ये आपण नवीन लोकांना संधी देणार आहे आणि उभे टाकणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आज जे बीजेपी मध्ये चालू आहे, मोठे मोठे पक्षाचे मोठे मोठे घोटाळा करणारे लोकांना मोठे मोठे पद देत आहे आणि बीजेपीचे जे स्वतःचे आमदार आहे त्यांचा गैरवापर होत आहे. 30-30 वर्ष आमदार आहे पण आजपर्यंत मंत्रीपद भेटलेला नाही, असा गैरवापर चालू आहे. असे लोकांना पण असे आमदार आणि एक और होणार आहे. 6 पक्ष आहे, 3 इकडे राहणार 3 तिकडे राहणार आणि 2 लोकांना फक्त संधी भेटणार आमदारच्या तिकीट. 2 लोकांना भेटणार, एक खासदाराला तिकीट भेटणार पक्षामधून. तो बाकीचे लोक काय करणार, घरामध्ये बसणार का? त्या लोकांच्या पण मी हात जोडून अभिवादन करते आपल्या नवीन पक्षामध्ये की तुम्ही पण येऊ शकता. बीजेपी सोडून, तुमचे मोठे मोठे पक्ष सोडून, तुम्ही एक महिला म्हणून मी एक पक्ष काढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्रांती घडायची आहे तर तुम्ही पण सोबत येऊ शकता आणि हे मोठे मोठे पक्ष सोडून तुम्ही येऊ शकता. राजकारण जे आहे हे व्यक्तिमत्वाचा काम आहे, पार्टीचा काम नाही आहे. त्याच्यामुळे आज जे चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता एक खूप मोठा प्रश्न आहे की आपला जे आर्थिक कॅपिटल आहे आपली मुंबई, ते आर्थिक IFC जो एक विभाग आहे ते गुजरातमध्ये गेलेला आहे आणि फिल्म फेअर अवॉर्ड पण आता गुजरातमध्ये झालेला आहे. तो आपले मोठे मोठे व्यापार व्यवसाय महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये गेलेले आहे. तो आज आपले जे पंतप्रधान आहे, बीजेपी आहे, ते प्राईम मिनिस्टर सारखा विचार न करतात एक CM सारखा विचार करतात. तो महाराष्ट्रामधून व्यापार व्यवसाय उचलून गुजरातमध्ये ले जातात. आज महाराष्ट्राचे जे युवा पिढी आहे ते आत्महत्या करतात. आत्महत्याचा रेशिओ बघा तुम्ही, महिलांच्या पुरुषांच्या, आणि 23 वर्षाचे 24 वर्षा वयाचे खूप युवा आहे ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे आणि लोकांना रोजगार भेटत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येतात आणि खूप रोजगार भेटतात लोकांना. त्याच्यामुळे मी हात जोडून विनंती करते की जे नवीन लोक आहे आणि पुराने लोक आहे ज्यांचा आज स्वतःच्या पक्षामध्ये गैरवापर होत आहे, नाराज आहे पक्षामध्ये, तो तुम्ही सगळे या, आपण एकत्र होऊन लढू आणि महाराष्ट्राला एक नवीन क्रांती घडू.